भारताचा इतिहास तसा नाही पुरातन. या भारत देशात पहिलं नागरिक सुखा समाधानानं राहत होत. पण या भारत देशामध्ये हे ब्रिटिश सरकार व्यापारी म्हणून टिपी 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 प्रस्थापित झाले. आणि भारतात येऊन या इंग्रजांनी भारतातला कच्चा माल एकत्रित केला. आणि एकत्रित केलेला कच्चा माल इंग्लंड मध्ये झाला. आणि इंग्रजांनी आपल्या देशात नेऊन या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात खोटा इतिहास. आता ह्यो पक्का झालेला माल इकायचा कुठं? या भारतात. आणि भारतात इंग्रज आले, पक्का माल घेऊन आले आणि जिथं तिथं वसाहती स्थापन केल्या, दुकानं मांडली, आऊचा भाव लावला, एकाचं डबल केलं. आणि ज्या भारतीय नागरिकांनी त्यांच्या दुकानाला वसाहतीला विरोध केला त्याला उचलला, जेलमध्ये टाकला, उचलला, जेलमध्ये टाकला. भारताच्या नागरिकांनी इंग्रज ह्याच वेळा चळवळी चालू झाल्या. इंग्रजाकडे शस्त्र पुरवठा होताच धार 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 गोळ्या झाल्या. नागरिक खालास पांगलं, भारताचं नागरिक इसकटलं, घाबरलं, पण दिलं आहे पुन्हा एकत्रित आलं.